हरिओम, मी रामचंद्रजी पाटील, वाळोली उपासना केंद्र, मेडिकल कॅम्प परिसर, कोल्हापूर। मी बापूंच्याकडे ऑगस्ट 2018 पासून बापूंच्या उपासनेत आलो। बापूंच्या उपासनेत आलेपासून भरपूर बापूंचे अनुभव असे आलेले आहेत। 2018-19 झाले, 19 नंतर जो कोरोनाचा पिरियड आला, त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये मला एक मोठा अनुभव म्हणजे बापूने दिला, तो मी आपल्यासोबत शेअर करत आहे। मी माझी मुलगी असे तिघजण घरी होतो, मुलगा गावी म्हणजे बाहेरगावी नोकरीनिमित्त होता। तिघजण असताना पहिल्यांदा मार्च फेब्रुवारीच्या दरम्यान साधारण मुलगी आजारी पडली। आम्हाला डॉक्टरांनी कोरोनाची टेस्ट करायला सांगितले। कोरोनाची टेस्ट केल्यानंतर तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला। आमच्या हृदयात म्हणजे धस्स असं झालं की बाबा आता करायचं काय। कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला खूपच भीती वाटली। ठीक आहे म्हटलं, झालं। आम्हाला दुसऱ्यांनी इतर लोकांनी सल्ला दिला की आता तुम्ही HRTC वगैरे ताबडतोब करून घ्या, काय इतर म्हणजे जास्तीत जास्त त्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला नको किंवा इतर काय आणि जास्त प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून HRTC वगैरे करा, असं तसं करा, सगळी धावपळ आमची झाली। आणि आमची आई आपल्या लहान लेकीकडे गेली होती, ती पण गावी त्याच पिरियडमध्ये आली, ती आली, ती पण आजारीच होती, तिला पण ताप थंडी वगैरे ते उतरत नव्हतं, म्हणजे बरं वाटत नव्हतं। मग झालं काय की मुलगीला कोरोना झाल्यामुळं तिची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं आमच्या सगळ्यांचा स्वॅब घ्यायचं असं आम्हाला सांगण्यात आलं। त्या पद्धतीने आम्ही सरकारी इस्पितळात जाऊन स्वॅब दिलेत। स्वॅब दिल्यानंतर माझा निगेटिव्ह आला आणि आईचा परत पॉझिटिव्ह आला, असे तिचा पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळं मला आणखीन भीती वाटली। माझ्या मनात म्हणजे मी भीतीनं गर्भगळीतच झालो, मग आता करायचं काय। शेवटी रिपोर्ट आल्यानंतर ग्रामपंचायतीला कळल्यानंतर ग्रामपंचायतीच्या लोकांनी सरपंचांनी ते ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवून ते आमच्या आईला इस्पितळात कोरोना सेंटरला नेण्याची व्यवस्था केली। मनावर तरी टेन्शन की आता दोन पेशंट एका घरात एका वेळी दोन पेशंट, आता नेमकं करायचं काय। ते जे ॲम्ब्युलन्समध्ये जे डॉक्टर आले होते त्यांनी आमच्या आईचं ते ऑक्सिजन लेवल अगोदर तपासून घेतली। ऑक्सिजन लेवल होते 87, मग आता करायचं का। 87 म्हटल्यानंतर ऑक्सिजन लेवल 92-93 वरती असेल तर ते सर्वसाधारण कोरोना सेंटरमध्ये ते ऍडमिट करून घेत होते, पण आमच्या आईची ऑक्सिजन लेवल 87 असल्यामुळं कुठे न्यायचा हा प्रश्न निर्माण होता। ऑक्सिजनची जी तो सोय आहे त्या कोरोना सेंटरला न्यायचा असं ते हे होतं। मग त्यानंतर त्यांनी चौकशी केली तर ऑक्सिजन बेड कुठे शिल्लक नाहीत म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण झाला। मग त्यांनी आमच्या गावाच्या बाहेर जाता जाताच त्या मेने फोन लावून डॉक्टरने फोन लावून बघितलं, चौकशी केली तर एकच बावड्याच्या कोरोना सेंटरमध्ये तिथंच एक बेड वगैरे शिल्लक होते, तिथं नेण्याचा विचार झाला। मग तिथं गेल्यानंतर 87 लेवल होती आणि ज्यावेळी तिथं उतरले आमचे पेशंट उतरले कोरोना सेंटरच्या दरवाजाजवळ समोर आणि त्यांना विचारलं याचे ऑक्सिजन लेवल किती आहे काय किती आहे असं त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हटलेत की 87 लेवल आहे। आम्ही घरी ज्यावेळी तपासले त्यावेळी 87 लेवल आहे। मग ते म्हणत नाही इथं आपल्या इथं चालत नाही, इथं ऑक्सिजनची लेवल म्हणजे ऑक्सिजनची सोय नाही, तुम्ही इतर कुठेही हलवा। मग ते जे ऑम्ब्युलन्स घेऊन आलेले होते ते म्हटलेत अहो असं कसं, तुम्ही निदान चेक तरी करा म्हटलेत। आणि त्या मॅडमने आपल्या जवळचे ऑक्सिमीटर घेऊन तिथं आमच्या आईचं ऑक्सिजन लेवल तपासले। तपासल्यानंतर जवळजवळ 92 आसपास काहीतरी ऑक्सिजन लेवल होती। मग 92 लेवल असल्यामुळे तिने आश्चर्यचकित केलं की म्हणाले हे कसं काय शक्य आहे, आम्ही आत्ताच तासाभरापूर्वी 87 लेवल बघितली आणि इथं येतोपर्यंत म्हणजे तुमची 92 लेवल कशी काय झाली ऑक्सिजन लेवल। मग मी थोडस मनातून म्हणजे आनंदित झालो होतो, कारण हे मला माहितच होतं की जर आपल्या म्हणजे मला वाटलं की बापूने आपलं कुठेतरी ऐकलं, आमच्या आईची सोय ही कोरोना सेंटरमध्ये चांगल्या ठिकाणी होते आणि ही करून ठेवलेली होती। लीना मीरा पडेलकर यांच्याशी संपर्क साधून दादांना फोन करून विचारले की असं असं झालं म्हणून सांगितलं की आमच्या घरी दोन पेशंट आहेत आणि आता मी काय करू, म्हटलं मला खूप म्हणजे मनावता म्हणजे प्रेशर आलेलं आहे म्हणून सांगितलं।
निलंबीराने दुसऱ्या दिवशी फोन करा म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की 2-3 वेळा रामरक्षा म्हणा, 3 वेळा दत्तभावनी म्हणा, असं एवढं सांगितलं. मी त्याप्रमाणे नित्यनियमाने करू लागलो. माझ्या मुलग्यालाही तसं सांगितलं की बाबा असं असं आहे, मुलगी आणि आई असे कोरोनाचं पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळं तू त्याच्यासाठी रामरक्षा म्हण आणि दत्तभावनी सुद्धा 3-3 वेळा म्हणून सांगितलं. आईला म्हणजे नेली ॲम्ब्युलन्समध्ये घालून न्यायची होती. त्याची मी बापूंना फक्त म्हटलं, बापू फक्त आता तुम्हीच काय ते बघा. मी आता ह्या मोठ्या प्रसंगात आहे म्हणून म्हणजे सांगितलं, फक्त बापूंना सांगितलं की तुम्हीच आता काय असेल ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणलं. आता मला काय त्या आईच्या अपेक्षा म्हणजे हेच नाही असं वाटतं, खात्रीच येत नाही, तरी पण जे काय करशील ते तुम्हीच करणार आहात, एवढंच फक्त बोललो होतो. आई आमची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती इकडं आम्ही, आणि घरात तरी अन्नाचं म्हणजे अन्न जेवण असून आम्हाला पोटाला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण करणारच कोण घरी नव्हतं. त्यातच आमचे बापू भक्त आनंद सिंह यांनी माझ्या जेवणाची सोय केली. त्यावेळी जर जेवणाची सोय होत नव्हती तर मी परत त्या कोरोनाला बळी पडलो असतो, अशा पद्धतीने माझी अवस्था झाली होती. कारण उपाशीपोटी माझी सुद्धा तब्येत अगदी खालावत चाललेली होती, आणि त्यामुळं हे फक्त कोण करू शकतो तर बापूच करू शकतो. बापूड आले असा प्रकारे मला ह्या बापूंनी चांगल्या प्रकारे मोठा अनुभव दिला, आणि असेच बारीक सारीक भरपूर अनुभव दिलेले आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सेवी.